सुस्वागतम सुस्वागतम। बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांचे खूप खूप अभिनंदन व कौतुक। विद्यार्थी मित्र हो, गुणवत्तापूर्ण दर्जेदार आणि रोजगारभिमुख शिक्षण देणारे रावेर परिसरातील एक महत्त्वपूर्ण महाविद्यालय म्हणून रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री विठ्ठलराव शंकरराव नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावेर हे महत्त्वपूर्ण महाविद्यालय आहे। कैलासवासी विठ्ठल शेटजी नाईक यांच्या मार्गदर्शनाने व दूरदृष्टीने 1978 महाविद्यालयाची स्थापना झाली। महाविद्यालय हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या विद्यार्थी मित्र संलग्नित आहे। आपल्याला कळवताना अत्यंत आनंद होतो की विद्यापीठाने आणि महाविद्यालयाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून लागू केलेले आहे। या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार निवडाधारित क्रेडिट प्रणाली म्हणजे काय, बहुविद्याशाखीय शिक्षण म्हणजे काय, एकाधिकार प्रवेश आणि निर्गमन, तसेच प्राचीन समृद्ध ज्ञान परंपरेची शिक्षणाशी जोड कशी असेल, त्याचप्रमाणे मातृभाषेला महत्त्व देणे व विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे आणि त्याचबरोबर शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढवणे आणि शिक्षण ज्ञानाभिमुख व रोजगारभिमुख करणे ह्या संपूर्ण वैशिष्ट्यांसह हे नवीन शैक्षणिक धोरण आपल्याला समजवण्यासाठी 12वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांसाठी महाविद्यालयाने एक दिवसीय महाविद्यालय परिसर शैक्षणिक दौरा आयोजित केलेला आहे। विद्यार्थी मित्र हो, हा शैक्षणिक दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण असून या महाविद्यालय शैक्षणिक दौऱ्यामध्ये आपणास जो नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आलेला आहे त्याविषयी इत्यंभूत माहिती मिळणार आहे। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी या एक दिवसीय महाविद्यालय परिसर शैक्षणिक सहलीमध्ये सफरीमध्ये सहभाग नोंदवावा। विद्यार्थी मित्र हो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जे नवीन अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आलेले आहे त्यामध्ये डिसिप्लिन कोर्स म्हणजे काय, म्हणजेच M1, M2, M3 हे जो मेजर सब्जेक्ट आहेत याविषयी अत्यंत सखोल माहिती आपल्याला मिळणार आहे। त्याचप्रमाणे OE किंवा GE म्हणजे अदर इलेक्टिव आणि जनरल इलेक्टिव हे सब्जेक्ट कोणते आहेत आणि त्यांचा आपल्या या संपूर्ण शिक्षणामध्ये पदवी घेत असताना काय फायदा होणार आहे याचं संपूर्ण सखोल ज्ञान या शैक्षणिक सफरीमध्ये दौऱ्यामध्ये विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मिळणार आहे। त्याचप्रमाणे AEC म्हणजे काय, तसेच VEC हा जो नवीन विषय समाविष्ट करण्यात आलेला आहे त्यावरही सखोल मार्गदर्शन या शैक्षणिक दौऱ्यामध्ये विद्यार्थी व पालक यांना मिळणार आहे। VEC सोबतच इंडियन नॉलेज सिस्टम म्हणजे IKS हा एक नवीन विषय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे याची माहिती, त्याचप्रमाणे CC म्हणजे काय, CC या विषयावरही अत्यंत महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन महाविद्यालयामध्ये साधारणतः मिळणार आहे। त्याचबरोबर ऑनलाईन करिअर्स, इंटर्नशिप, अप्रेंटिशिप ह्या सर्व विषयांना आम्ही या एक दिवसीय महाविद्यालयीन परिसर शैक्षणिक दौऱ्यामध्ये समाविष्ट करणार आहोत। यावर यथोचित
अशी माहिती विद्यार्थी व पालकांना देणार आहोत. या एक दिवसीय महाविद्यालय परिसर शैक्षणिक दौरा उपक्रमाचे वेळापत्रक हे पुढील प्रमाणे आहे. पहिला शैक्षणिक सफरीचा हा कार्यक्रम दिनांक 5 जून 2024 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. वेळ आहे 8 ते 4 आणि स्थळ आहे श्री विठ्ठलराव शंकरराव नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावेर. त्यानंतर दुसरा एक दिवसीय महाविद्यालय परिसर शैक्षणिक दौरा आहे 15 जून 2024 रोजी आणि तिसरा एक दिवसीय महाविद्यालय परिसर शैक्षणिक दौरा आहे 29 जून 2024 रोजी. म्हणून सर्व विद्यार्थी व पालकांना रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे आदरणीय अध्यक्ष दादासो हेमंत शेठजी नाईक तसेच त्यांची संपूर्ण कार्यकारिणी व पदाधिकारी आणि प्राचार्य डॉक्टर पी व्ही दलाल सर यांच्या माध्यमातून आवाहन करण्यात येते की आपण सर्व पालकांनी व विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार बदललेल्या अभ्यासक्रमांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. धन्यवाद.